नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। ठाणे ग्रामीण पोलिसांच्या 18 चारचाकी आणि 31 दुचाकी वाहनांचे लोकार्पण। ठाणे जिल्ह्यातील पोलीस दलाला चारचाकी आणि दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आले असून त्या माध्यमातून पोलिसांनी गस्तीचे प्रमाण वाढवितानाच गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्याचा वापर करावा असे आवाहन नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले। जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ग्रामीण पोलिसांना 18 चारचाकी आणि 31 दुचाकी वाहने वाटप करण्यात आली। त्याचा लोकार्पण सोहळा येथील पोलीस कवायत मैदानावर झाला। त्यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। कार्यक्रमास केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने इत्यादी उपस्थित होते। आपला जीव धोक्यात घालून पोलीस सामान्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात। सण समारंभात ते कुटुंबियांपासून दूर राहून सामान्य नागरिकांच्या रक्षणाला प्राधान्य देत असतात। अशा कर्तव्य दक्ष पोलिसांच्या अडचणी समजून घेतानाच त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे 1.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला। त्यातून पोलीस दलाला आवश्यक असलेली चारचाकी आणि दुचाकी वाहने घेण्यात आली। ठाणे जिल्हा भौगोलिक दृष्ट्या मोठा असून ग्रामीण भागातील पोलीस दलाला वाहनांची आवश्यकता होती। आज विजयादशमी सणाच्या पार्श्वभूमीवर ही वाहन पोलीस दलात सामील होत आहे, त्यामुळे गुन्ह्याची उकल करण्याकामी आणि गस्ती वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होईल। या वाहनांच्या मदतीने निर्मनुष्य असलेल्या इमारती ठिकाणे येथे गस्ती वाढवावी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचे आवाहन मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। तर ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या वाहनांच्या मदतीने गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी केले। दसरा सणाच्या आदल्या दिवशी पोलिसांना वाहने मिळाली आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने आज दसरा साजरा झाल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सांगितले की राज्य शासनाकडून ठाणे ग्रामीण पोलिसांना यापूर्वी 7 चारचाकी वाहने मिळाली असून आज त्यात 18 चारचाकी आणि 31 दुचाकी वाहनांची भर पडली आहे। ही वाहने ग्रामीण पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 11 पोलीस ठाण्यांना मिळणार असून प्रत्येक पोलीस ठाण्याला 4 चाकी 2 वाहने तर 2 ते 3 दुचाकी वाहने उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाहनांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला। वाहनांचे यावेळी संचलन करण्यात आला। अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांनी आभार मानले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।